मार्कंडय सक्करे कारखाने आडळित मंडळी चुनावणे अंगवागि इवत्तु बीके कंग्राळि ग्रामदल्लि अविनाश राम बाबू पोतदार अवर प्यानल वतियिंद ग्रामद कल्मेश्वर मंदिरदल्लि पूजे सल्लिसि प्रचार कार्यक्रम शुरु माडलायितु। अविनाश पोतदार मातनाडिद कळेद 3 वर्षगळिंद मार्कंडय सक्करे कारखानेयन्न नडेसुत्ता इद्देवे, साल सोल माडि कारखाने ओंदु ओळ्ळेय रीतियल्लि नडेसुत्ता बंदिद्देवे, इन्नु मुंदे सक्करे कारखानेयन्न नडेसुवुदक्के हणद आवश्यकते इदे, अदन्नु होंदिसलु अनेक योजनेगळन्नु रूपिसिकोंडिद्देवे। ಈಗ ಇರುವ ಕಾರ್ಖಾನೆ ಜಮೀನು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯಿಂದ 11 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನೀಡಿ 30 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಲೀಸ್ ಮೇಲೆ ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ನೀರಾವರಿಗಾಗಿ 1 ಕೋಟಿ 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನೀರಾವರಿ ಇಲಾಖೆಗೆ ನೀಡಿದ್ದೇವೆ। ಅರಣ್ಯ ಜಮೀನನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳ ಜೊತೆಗೆ ಪತ್ರ ವ್ಯವಹಾರ ನಡೆಯುತ್ತಿದೆ। ನನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದೆ। ಈಗ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಚುನಾವಣೆ ಎದುರಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ। ನಮ್ಮ ಪ್ಯಾನೆಲ್ನ 15 ಜನರನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಬಹುಮತದಿಂದ ಆರಿಸಿ ಕಳಿಸಬೇಕು ಅಂತ विनंती ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು। आम्हाला मत झालं आणि निवडून द्या एवढंच बोलायचं आहे, जास्ती काय बोलायचं आणि जर आम्ही निवडून आलो तर तिथं व्यवस्थित प्रमाणे कारखाना गाळप कसं होईल, चांगले जास्तीत जास्त ऊस कसा मिळेल, जास्तीत जास्त साखर कशी पडेल ह्याच्यावरच आमचं पुढे इथेनॉल आहे, आणखीन पुष्कळशा गोष्टी आहेत डेव्हलपमेंट करण्यासाठी। कारण तुम्ही सगळे नवीन आहात, आता गेल्या 3 वर्षात पहिल्यांदा मशिनरीमध्ये काहीतरी कमतरता होती, ती आम्ही वाढवत इम्प्रूव्हमेंट करत यायला लागलो आहे। इथे केवढी मोठी जबाबदारी अजून कोणालाही कल्पना नाही। मी परवासुद्धा कारखान्याला सांगितलं अशी अशी जबाबदारी आहे, एवढे एवढे पैसे लागणार तरच गाडी कुठं जाणार, पुढं होते नाही तर फार कष्टाचं काम आहे। म्हणून हे निवडून कोणी येऊ दे, तिथं आलं तर तिथं मोठं म्हणजे काय जबाबदारी फार मोठी आहे, तर आपण आमच्यापर्यंत प्रयत्न करू चांगलं काम करायचं। मी एक नैतिक जबाबदारी आहे माझी, काही मी माझ्या एक बघून काही लोकांनी पैसे दिले त्या कारखान्याला, ते पैसे परत द्यायची जबाबदारी आहे, नाहीतर मी सोडून गेलो। हे बोलणं बरोबर नाही, तर तरी हे पैसे लोकांचे कसं परत द्यायला येतील आणि कारखाना कसा सुरळीतपणे चालेल, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, थोडं लक्षात ठेवा। मतदारापर्यंत पोहोचा, विनंती करा, मग बाकी देवाकडे। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮನೋಹರ್ ಹುಕ್ಕೇರಿಕರ್, ಅಶೋಕ್ ನಾಯಕ್, ಅನಿಲ್ ಪಾವಶೆ, ಚೇತಕ ಕಾಂಬ್ಳೆ ಸೇರಿದ ಹಾಗೆ ಇನ್ನೂ ಹಲವರು ಕೂಡ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು। ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ।